पनवेल एसटी आगाराचे बाजूस टॉयलेटची सोय नसल्याने त्या ठिकाणी दोन मोबाईल टॉयलेट पुरवण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक तथा प्रवासी वाहतूक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट मनोज भुजबळ यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदनाद्वारे केली आहे पनवेल एसटी आगारात प्रवाशांसाठी पश्चिमेस एकमेव टॉयलेट आहे परंतु बाजूस एस टी प्रवाशांसाठी टॉयलेटची सोय नसल्याने प्रवासी उघड्यावर विधी करत असतात त्यामुळे परिसरात दुर्गंधी येत आहे नुकतेच प्रवासी वाहतूक सामाजिक सामाजिक संस्थेमार्फत पनवेल महानगरपालिकेचे पन्नास स्वच्छता दूत आणि संघटनेचे पदाधिकारी यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत पनवेल आगारात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी आगाराच्या बाजूस प्रवाशांच्या सोयीसाठी टॉयलेटची सोय नसल्याने प्रवाशांच्या गैरसोयीबाबत त्यांनी ही नाराजी व्यक्त केली यावर निधी उपलब्ध नसल्याने आगाराचे बाजू स्वतंत्रपणे टॉयलेटची सोय करता येत नसल्याचे आगार प्रमुखांनी सांगितले याचा विचार करून प्रवाशांच्या सोयीसाठी पुरुषांसाठी एक आणि महिलांसाठी एक अशा प्रकारे दोन मोबाईल टॉयलेटची व्यवस्था महानगरपालिकेकडून करण्यात यावी अशी मागणी मनोज भुजबळ यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे दरम्यान या निवेदना प्रत आमदार प्रशांत ठाकूर यांनाही सुपूर्द करण्यात आली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट